आपण दर्शन करू, मागणी मागू। अंधार होत चालला दिवा पाहिजे, पुन्हा माझ्या मायभूमीला जिजाऊंचा शोभा पाहिजे। पण हे महादेवा एक दे, नको तानाजी, नको एसाजी, नको बाजी, अखंड हिंदुस्थानला गरज आहे ती पहिली जिजाऊ दे आणि मग शोभा दे। जाळं आणि जावळीचं खोर हे घनदाट जंगल, बरोबर। हत्ती हरवला सापडू शकत नव्हता, आज माकडा जो पिल्लू सहज सापडतोय। 1656 ते 1655 ला शिवरायांनी जावळी घेतली, 1656 ते 1658 ला 2 वर्षात किल्ला बांधला, त्याला 5 नावं दिलीत। तुम्हाला 5 नावं आहेत। पहिलं नाव प्रतापगड, ढोरप्या डोंगर, भोरप्या डोंगर, रान आडवा गाऊंड, जावळीचा किल्ला। 5 नावं का दिली? लोकराजन राज पहिलाच किल्ला बांधला, 5 नावं दिली। बाकीच्या किल्ल्यांनी काय केलंय? राजे म्हणले देऊन टाका सगळ्याच किल्ल्या 4-5 नावं। ही कामं नावं कधी उपयोगी गेली बघा। अफजल खान वध झाला, किल्ला बांधल्यावर 2 वर्षांनी। अफजल खान वधानंतर 2 वर्षांनी शाहिस्ते खान आला, 1 वर्ष 12 दिवसांनी शाहिस्ते खान आला। शाहिस्ते खानंतर मिर्झाराय जयसिंग आला, तह केला, तहा 23 किल्ले मागितले, शिवराय म्हणले देऊन टाकले। आणि दिले होते 8, दाखवले 23, एकाच किल्ल्यावर 5 नावं आहेत। दादा इकडे बघा, इकडे मधुमकरंदगड येतो, गुप्तेश्वर डोंगर, वासोटा, सातारा सज्जनगड, अजिंक्यतारा, चंदनगड, वंदनगड, रोहिडेश्वर, केंजळगड, राजगड, तोरणा, शिवतीर्थ, रायगड, कोंडवीचा किल्ला, सुमारगड, रसाळगड, महिपतगड, मकरंदगड, 14 किल्ले गडाच्या बाजूला आहेत। आणि मधोमध प्रतापगड आहे। भौगोलिक विचार केला तर प्रतापगड शिवरायांनी अफजल खान वधासाठी का निवडला? गडाच्या चारही बाजूंनी किल्ले आहेत। मधोमध प्रतापगड आहे। वाईमध्ये कृष्णा नदी, महाबळेश्वरला वेणा नदी, जावळीतून गेली कोयना नदी, खाली कोकणा पोलादपूरला सावित्र नदी, रायगडकडून काळ नदी आणि खेडकडून जगबुडी। हे खाली सिद्धीची फौज येऊ शकत नाही, व अफजल खानची फौज जाऊ शकत नाही, एकामेकाला मिळू शकत नाही। महाबळेश्वर इकडे समोर येतं, हा मुंबई पॉईंट, लॉडविक पॉईंट, विल्सन पॉईंट, इको पॉईंट, मार्झरीन, ऑर्थरसिट, एल्पिस्टन, हे महाबळेश्वर। काही लोक म्हणतात त्या महाबळेश्वरून इंग्रजांना मुंबई पॉईंट, इंग्रजांना मुंबई दिसली होती। मी विरोध करतो, आज माझ्या शिवभक्तांना इथून महाबळेश्वर क्लिअर दिसत नाही तर इंग्रजांच्या बापाला मुंबई काय दिसली होती? पिक्चर आहे, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, बघतोयस काय मुजराकर, एक मराठा लाख मराठा, बरोबर। सर्जा किंवा आताच आपला चॅनल, त्यामध्ये आपण प्रतापगडचा फोटो घेतो। शिवाजीराजे प्रतापगड उतरून अफजल खानच्या भेटीला गेले। अफजल खान शिवरायांना मारण्यासाठी आला होता आणि शिवाजीराजे अफजल खानला खास मारण्यासाठीच गेले होते, कारण आपण जर तो मारायला तर आपण काय भेटायला जाणार आहे का? मग शिवाजीराजे अफजल खानला भेटायला जाताना वरती असणारी तुळजाभवानीचं मंदिर आहे, घडवलेल्या शिवरायांनी देवीला प्रार्थना केली होती, स्थापना केली नव्हती, घडवल्या मूर्तीला प्रार्थना केली होती। जगदंबे खानाला मारीन आणि 32 दाताचा बोकड कापून निवडाल दे। पाहिलाय कधी 32 दा बोकड? आवाज आपल्याकडे भरपूर आहेत। शिवरायांच्या वेळीचा 32 दा बोकड अफजल खान, आजच्या अतिरेकी हे बोकडच। आणि अफजल खानने मंदिरं मस्जिद तोडल्या, अतिरेकी येतात मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वार, बुद्ध विहार, धार्मिक स्थळ उद्ध्वस्त करतात। मी दोघांची तुलना एकच केली। मग शिवरायांनी अफजल खानचं मुंडकं कापलं, त्यांचं नाव संभाजी कावजी कोंडाळकर, ज्यांनी 12 भोईंचे पाय तोडले, मुंडकं छाटलं, समोरच्या बुरजावर आणलं, तिथून मुंडकं उचललं, पुणे जिल्ह्यातल्या राजगड किल्ल्यावर नेलंय। त्यामुळे एक म्हण घडले, प्रतापगडचा प्रताप मिरवी राजगडचा दरवाजा। म्हणजे अफजल खानला गडावर मारलं, मुंडकं राजगड नेलं, कारण या अफजल खानने शिवरायांचा थोरला भाऊ संभाजी म्हणून होता, त्यांना कणिकी लढाईत कपठाने मारलंय। संभाजी 3 झालेत, सगळ्यात थोरले संभाजी, शिवरायांचे चुलते ज्यांना लखोजी जाधवानी मारले, दुसरे संभाजी शिवरायांचे भाऊ अफजल खानने मारलंय, तिसरे संभाजी स्वराज रक्षक धर्मवीर संभाजीराजे, आपल्याला माहिती आहे औरंगजेबने छळ करून मारला, डोळे काढले, जीभ कापल्या, चंबडी काढली, 40 दिवस अत्याचार झाला, छळछळ झाला आणि स्वराज्यासाठी प्रांत धर्मवीर संभाजीराजे झाले। मग अफजल खान हिंदुस्थानात एकच माणूस आहे, 2 थडगे आहेत, धडाचं थडगं गडाच्या पायथ्याशी, शिराचं राजगडला। माँसाहेबांना दाखवण्यात तिकडे दफन केलं। या साईडला बघा राजमार्ग आहे, या इकडे राजे व राजांचे सहकारी गडावर यायचे, या रस्त्याने यायचे, या रस्त्याने जायचे। 30 नोव्हेंबर 1957 इकडून या, 30 नोव्हेंबर 1957 ला पंडित नेहरू आले तेव्हा तो रस्ता बंद केला। आता आपण ग्रामस्थ चालू करतोय, इकडे बघा
अशा आपल्या गडाला सात सूर वाटतात, गुप्त रस्ते, गुप्त रस्ते, असे सात गडाला गुप्त रस्ते. संयुक्त वन विभाग समिती किल्ले प्रतापगड व प्रतापगड ग्रामस्थ आणि प्रतापगडचं काम चालू केलं. चंद्रकांत उतेकर अप्पासाहेब आमचे त्यात पुढाकार होता त्यावेळेला, आणि आत्ताही त्यांचाच पुढाकार आहे. आम्ही गडाचं काम चालू केलं, गुळ, चुना, तुरटी, उडेट, डाळ यातून आपण गडाचं काम चालू केलं. अशा आपल्या गडाला सात चोरवाटा सापडल्या, त्या सातीच्या सात्याचं आपण ओपन करतो. कठबंदी बांधत असताना शिवाजी राजांच्या मावळ्यांनी गडावरून दगड काढले, अनेक ठिकाणी दगड काढले, अनेक ठिकाणी पाणी मिळालं. राजांच्या किल्लेत वनदुर्ग, वन म्हणजे जंगलामध्ये, जलदुर्ग म्हणजे पाण्यामध्ये, भुईकोट किल्ले लेवलला, आर्यकालीन, पांडवकालीन, मोगलकालीन, शिवकालीन, हा शिवकालीन आहे. स्वतः राजांच्या हिरोजी इंदुरकरांनी, अर्जुजी आदवानी किल्ला बांधला 2 वर्षे 1 दिवसात. गड इतका सुंदर बांधला, गडाव चढू शकेल वारे झळक, उतरू शकेल पाणी धार, वेढा देता येत नाही वेढा देणारा वेढा बनेल, एवढा सुंदर गड बांधला. मग शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674. आमचे रायगडचे गाईड खूप चांगलं त्यावरती माहिती देतात. ते सांगतात रायगडला शिवाजी महाराज राज्याभिषेकच्या प्रत्येकाला विचारलं पुन्हा काय पाहिजे मागा. त्यावेळी हिरोजी इंदुरकरांना विचारलं आपल्याला काय पाहिजे सांगा. ते म्हणले राजे जेव्हा रायगडवर याल पहिल्या पायरूर पाय द्याल, पायाची धूळ ज्या दगडावर पडेल तीच माझ्या मस्तकी असेल, सेवेशी ठाई तत्पर्य हिरोजी इंदुलकर. आमचे रायगडचे गाईड खूप चांगले माहिती देतात. विजयदुर्गला गेला तिथले गाईड चांगले देतात, सिंधुदुर्गला गेला तिथले गाईड, पन्हाळीचे गाईड चांगले माहिती देतात. हे गाईड म्हणजे जागृती आहे. आता आपण भवानी मंदिराजवळ आलोत, 250 पायऱ्या आलो, 200 बाकी आहेत. बघा शोभांच्या पायऱ्या बघा आणि ह्या साबाच्या पायऱ्या बघा. साबा म्हणजे सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक बांधकाम. चला पुढे. शिवकालीन दक्षिणमुख मारुतीची मूर्ती आहे, त्या दर्शन करूया. इथून वरती छोटा किल्ला बाल, बाल म्हणजे लहान किल्ला. बरोबर. लांबून पाहिलं तर दोन्ही भिंती एक वाटतात. बरोबर. समोरून दरवाज सुने येत नाही. बरोबर. आज आमच्याकडे जीसीपी पोकलन सगळं आहे. राजांकडे काय होतं का? तो दगड कसा उचलला असेल पहा. बरोबर. चला आता आपण बाल किल्ल्यावर स्वारी करू. चला. हा छोटा किल्ला, घरामध्ये माझघर ओटी पडवी, किल्ल्याच्या आतमध्ये छोटा किल्ला, बाले किल्ला, बाल, बाल म्हणजे लहान. बरोबर. आता आपण बाल किल्ल्यात स्वारी केले, मावळ्यांनी आता गडावर आलो. बरोबर. 450 पायऱ्या आलो. बरोबर. अजून 450 पायऱ्या बाकी आहेत. बापरे. उतरायला मावळे थकले ना. या हिंदवी स्वराज व्हाव ही तसरींची इच्छा, माता भगिनींच्या आशीर्वादाने सर्व धर्म बहुजन मावळ्यांच्या मनगडातल्या जोराने, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजांच्या आशीर्वादाने, माँसाहेब जिजाऊंच्या आशीर्वादाने हे राज्य घडलं. आपण घोषणा देतो जय भवानी जय शिवाजी. जेव्हा जय भवानी म्हणतो त्याच आज भवानी मंदिरामध्ये पोचलो. योगायोग खूप चांगला आहे, मंगळवार आहे, देवीचा वार आहे. दर्शन घेत असताना आपण देवीची मूर्ती पाहणार आहात. ही शाळीग्राम दगडाची मूर्ती आहे. शाळीग्राम म्हणजे बघा, सोनार बांधवाकडे आपण सोनं घेऊन गेलो की सोनार बांधव दिलेलं सोनं घेतो, काळा दगड काढतो, दिले दगड सोना काळा दगडावर घासतो, त्याला शाळीग्राम म्हणतात. त्या शाळीग्राम दगडाची मूर्ती आहे. बंबाजी नाईक पानसाऱ्यांनी मूर्ती राजगडला घडवली आणि 1661 स्थापना केले. अष्टभुजा, 8 हातांची तुळजा भवानी आहे. देवीच्या समोर एक शिवलिंग दिसेल, ते शिवरायांच्या पूजेमध्ये असायचं. राजे कुठेही असतील तर शिवलिंग बरोबर असायचं. राजा म्हणले आणि राजांच्या मृत्यूनंतर 2 तलवारी 1 शिवलिंग इथे पुजेसाठी ठेवलं. 2 तलवारी म्हणजे किती? राजाच्या 42 तलवारी आहेत. त्यातली बघा, सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेलात शिवरायांच्या हाताई ठसे पायचडी रूप तलवार आहे. दुसरी तलवार गुजरातमध्ये बडोद्यामध्ये गायकवाड संस्थान, सह्याजीराव गायकवाड म्युझियममध्ये. तिसरी तलवार तंजावरच्या गादीकडे. चौथी तलवार कोल्हापूरच्या गादीकडे. पाचवी तलवार तिरुमल्लम. सहावी तलवार मिर्झाराय जयसिंगाला भेट दिली होती राजाने येताना, रामसिंगाला भेट दिली होती. सातवी तलवार गरिबांचे कैवारी, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, थेट शिवरायांचे 13 वंशज. तिकडे भवानी तलवार आहे जी सावंतांकडून रायगड जिल्ह्यामध्ये महाड शेजारी मानगाव, मानगाव शेजारी गोवेल, गोवेल या गावात 300 सोन्याच्या होऊन देऊन विकत घेतली, ती भवानी तलवार आहे. एक तलवार इंग्लंडला आहे, जांतुले साहेब आणायला गेले होते सोन्याची मूठवाली,
ती राज्याभिषेकची बनवली होती. ती तलवार इंग्लंडला आहे. आतमध्ये जी तलवार आहे ते हंबेराव मोहित यांची, ज्यांनी अफजल खान लढाईच्या वेळेला 600 लोक मारले. हंबेराव विश्वासराव किताब मिळाले तलवार. आपण ही रचना बघा, मंदिराची रचना मस्जिदीसारखी दिसते. बघा दिसते का? कारण शत्रू काय करायचा, मंदिर उद्ध्वस्त करायचा. पाडलंस तर पाड, तुझं पाड, माझं शाबूत राहू दे. इकडे या, ही बघा, ही पहार आहे. दिवस दिवस मावळे काम करताना वापरायचे, हिला पहार म्हणायचे. अशी पहार खान वाकवायचा, उकळीची तोप आहे हातामध्ये न्यायचे. अशी माणसं होती. चपला गाडू, दर्शन करू, चला. ही पहा हंबेराव मोहितेंची तलवार. अफजल खान लढाईच्या वेळेला 600 लोक मारली होती. ती नवरात्रामध्ये मशाल उत्सव केला जातो. बरोबर. मी मगाशी ज्यांचं नाव तुम्हाला सांगितलं, चंद्रकांत उतेकर अप्पा, हो, ज्यांच्यामुळे आपण गडाचं मोठं काम चालू केलं, तेच त्याच्या मशाल उत्सव, मशाल उत्सवचे अध्यक्ष. जाताना शिवकालीन खेडेगाव, तर जाताना शिवकालीन खेडेगाव बघा, गड पाहायचं असताना ज्या चौथाऱ्यावर बसलो, सर हा चौथारा नसून शिवरायांचा दरबार आहे, सदर. या सदरेवर शिवरायांनी खंडोजी खोपडे देशमुख याला शिक्षा दिले. खानाचा मुलगा फाजल खान जावळीतून जायची वाट दाखवली. शिवरायांना बातमी सांगितली कुणी? भोरचे कारीचे कान्होजी काकाणी. राजा खंड्या फुटला. राजे विचारता आपण काय ठरवलं? देशमुख देशपांडे फुटले, बांदल जेदे फुटले, नाईक खोपडे फुटले, आपण काय ठरवलं? काका सांगता, शिवबा सोडलं गरदारावर पाणी, सोडलं बायकापरून पाणी, सोडलं इनामावर पाणी. मी जगीन तरी स्वराज्यासाठी आणि मरीन तरी स्वराज्यासाठी जे शिवरायांना वचन देतो हा दरबार आहे. इथेच खंडूजीला पकडून आणला, डावा पाय उजवा हात कलम केला. हे बघा महादेवाचं मंदिर, केदारेश्वर मंदिर. शिवाजीराजे देवीचं मंदिर बांधत असताना जागा साफ केली, खोदकाम झालं, स्वयंभू निघालं, शंकराचं मंदिर बांधलं. राजे प्रत्येक लढाईवर प्रत्येक संकटावर दर्शन करून जायचे, मागणी मागायचे. ए महादेवा, माझ्या मावळ्यांना आशीर्वाद दे, लढण्याची ताकद दे. आपण ह्या शिवबांची लेकरं आहोत, आपण दर्शन करू, मागणी मागू. अंधार होत चालला, दिवा पाहिजे. पुन्हा माझ्या मायभूमीला जिजाऊंचा शिवबा पाहिजे. म्हणजे ए महादेवा, एक दे. नको तानाजी, नको एसाजी, नको बाजी. अखंड हिंदुस्थानला गरज आहे ती पहिली जिजाऊ दे आणि मग शिवबा दे. आज जरी जिजाऊ झाली तरी त्यांनी मुलांच्या मुलींच्या हातात काय दिलं पाहिजे? तलवारी देऊन उपयोग नाही. तलवारी घेऊन दंगली करण्यापेक्षा वही पेन घेऊन अभ्यास करू द्या. जगातले 120 देश संभाजी शिवाजीवर अभ्यास करतायत, आमचीच मुलं कमी पडतायत. त्या दर्शन करू. ओह.